लाकडाची मोळी सहजासहजी तोडता येत नाही. आपला पुढचा संघ असाच आहे, त्यांची मोठ अशी इतकी घट्ट एकत्र बांधली गेलेली आहे. मला असं वाटतं की त्यांच्या हृदयाचे ठोके आणि त्यांचा रक्तप्रवाह सुद्धा एक सारखाच असणार, कारण ते त्यांच्या परफॉर्मन्स मधून दिसतं. जोरदार टायांनी आपण स्वागत करूया मिहीर खेडेकर आणि सहकाऱ्यांचं.
वाह काय संजय मी बघतच बसलो मी पहिल्यांदा आलो हे सगळं वेगवेगळं आहे असं मी ऐकलं होतं आज समोर पाहिलं म्हणजे माणसाला रस्त्यावरून चालता येत नाही सरळ हे हवेत म्हणजे काय करतात काय तुम्ही म्हणजे कसं जमू शकतं शब्दच नाही व्हेरी नाईस एकदा तुम्ही ग्रेट आहात आणि खूप छान आम्हाला तुम्ही नेहमीच भारावून सोडता आणि आजच आज सुद्धा मस्त परफॉर्मन्स आहे मकरन सर आपण केव्ह पेंटिंग्स कडे गेलो ती जी शिल्प आहे जी दगडात कोरली गेली होती आजपासून कितीतरी हजारो वर्ष आधी ती कोरीव कला अशी कोरिओग्राफी मध्ये मला दिसली आजही आणि मी गेल्यावेळी म्हटलं होतं की माझ्यातला जर कवी जागा झाला तर तो पटकन कविता लिहिल माझ्यामध्ये जितू हे पटकन करू शकतो याच्यावर मी जेव्हा पाहत होतो सर तेव्हा माझ्या मनात मी लिहिलेली पहिली कविता जी होती ती पहिली कविता माझ्या मनात येत होती आणि ती मी तुला डेडिकेट करतो आज मित्रा ती कविता अशी आहे सर कुणास ठाऊक कसे उमटले चेहऱ्यावर हे रंग या रंगांनी बहरून आले हे स्वप्निल अंतरंग काही स्वप्ने होतील पूर्ण होतील काही भंग परंतु या स्वप्नांचे आयुष्यावर उठतील काही तरंग स्वप्नांचे समुद्र सर करण्याचा एकच आहे ध्यास होईल एकलव्य स्वतः तो स्वतःच द्रोणा तो स्वतःच व्यास वा वा पकरण सर तुम्ही किती पदक द्याल दहा दहा पैकी दहा